नमस्कार मित्रांनो, ऑनलाइन टेस्ट आपण भरपूर दिले आतापर्यंत, आता ऑफलाइन टेस्टची वेळ आलेली आहे। आपण 15 आणि 21 मार्चला दोन टेस्ट कंडक्ट करतो ऑफलाइन मध्ये, आणि जो पॅटर्न आहे एक्झॅक्टली जो मेन फीचर्स आहेत टेस्ट सीरीजचे मी आज ते तुम्हाला सांगणार आहो। त्यामध्ये बघा, आपण एक्झॅक्टली A4 साइज A3 साइजचा जो पेपर आहे OMR शीटचा आपला आयोगाचा, ह्या ठिकाणी एक्झॅक्टली A3 साइजमध्ये तुमचा पेपर असणार आहे। GS चे क्वेश्चन्स हे ड्युअल लँग्वेजमध्ये आहेत, इंग्लिश आणि मराठीमध्ये, कारण की आपल्याला आयोगामध्ये पण दोन लँग्वेजमध्ये पेपर असणार आहेत। काही मुलांना जे इंग्लिश मीडियममध्ये शिकले आहेत त्यांना GS च्या क्वेश्चनमध्ये काहीतरी गव्हर्नर, राज्यपाल, राष्ट्रपती वगैरे ह्या क्वेश्चनमध्ये थोडंसं अडचण राहते, त्यामुळे आपण काय करतो सेकंड इंग्लिशचा क्वेश्चनसुद्धा रेफर करतो त्यामध्ये। त्यामुळे इथे टेस्टमध्ये सुद्धा तुमची ती प्रॅक्टिस व्हायला हवी, म्हणून आपण ड्युअल लँग्वेजमध्ये दिलेला आहे। जो एक्झॅक्टली MPSC चा आयोगाचा पेपर राहतो त्या पेपरनुसारच आम्ही स्ट्रक्चर तयार केलेला आहे। यामध्ये जी तुमची फॉन्ट साईज असणार आहे, स्पेसिंग साईज असणार आहे, तुम्हाला कच्च्या कामासाठी जागा असणार आहे, तो एक्झॅक्ट फील तुम्हाला ह्या पेपरमध्ये येतो आहे। तर ह्या ठिकाणी तुम्हाला जो तुम्हाला ज्यावेळेस पेपरला जात आहे त्यावेळेस तुम्ही जर अशा पेपरवरती प्रॅक्टिस केली त्या ठिकाणचं प्रेशर कमी होईल। पुन्हा दुसरी गोष्ट जी आहे ही OMR शीट, मित्रांनो OMR शीट एक्झॅक्टली जी आयोगाची OMR शीट आहे एक्झॅक्ट आयोगाच्या OMR शीटनुसार असणार आहे। तुम्हाला कार्बनलेस कॉपीसुद्धा यामध्ये आहे, जी कार्बन कॉपी वेगळी आहे, कार्बनलेस कॉपीमध्ये तुम्ही कार्बन नाही आहे, आणि तुम्हाला ह्या ठिकाणी जो पेपर देत आहे त्याच्यामध्ये तुमचे बबलची इम्प्रेशन हे तुमच्या कार्बनलेस कॉपीवरती होत आहेत, आणि हे एक्झॅक्टली सेम तुम्हाला आयोगामध्ये पण भेटणार आहे अशीच कार्बनलेस कॉपी। तर ह्यामध्ये तुमचे प्रॉपर इम्प्रेशन होते की नाही होते आहे, ते इम्प्रेशन डाऊन तुमच्या OMR शीट कार्बनलेस कॉपीवरती रिफ्लेक्ट होते की नाही होते याची पण प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे। पुन्हा मित्रांनो, ह्यामध्ये आपण 200 बबल्स ठेवले आहेत OMR शीटमध्ये, आणि जसं स्ट्रक्चर आहे आयोगाचं, तुमचं सिग्नेचर, तुमचा सेट कोणता आहे ABCD, किंवा तुमचा जो हेप आहे खाली इन्व्हिलेटरची साईन, आणि तिथे जो सेक्शन सेट करतो तो एक्झॅक्टली तुम्हाला आयोगाच्या पॅटर्ननुसार आहे, जेणेकरून तुमची एकदा का ही प्रॅक्टिस झाली तर तिथे मिस्टेक होण्याचे चान्सेस नाही आहेत। कारण की तिथे एकदा का मिस्टेक झाली आपण पेन्सिलने करत नाही, पेनने करतो आहे, आणि पेनने केल्यानंतर तुम्हाला तिथे एकदा रब करता येत नाही। आपल्याला जो रोल नंबर असेल किंवा तुमचे सिग्नेचर असेल किंवा सेट असेल ABCD मध्ये जर रॉंग होत असेल तर तिथे आपल्याला चेंज करता येत नाही आहे, आणि ह्या ठिकाणी पेन असेल तर मग तिथे थोडीशी मिस्टेक आहे। आज जर पहिल्यांदा तुम्ही प्रॅक्टिस करून जाताय, जो तुमचा सीट नंबर येणार आहे तो सीट नंबर प्रॉपरली इथे एकदा प्रॉपर टाकून बघायचा, जेणेकरून तुमची एकदा प्रॅक्टिस झाली तर त्या ठिकाणी प्रेशर राहणार नाही आहे। पुन्हा जी OMR शीट आहे 200 बबल्सची आहे, जे आपण 100 बबलच्या काही OMR शीट आहेत मार्केटमध्ये त्या 100 बबलच्या सीट यूज करू नका, कारण की त्या 100 बबलच्या सीट्समध्ये जे A4 साईजमध्ये बबलची साईज मोठी राहते, आणि ह्या ठिकाणी आपण टाईम मॅनेजमेंटसाठी टेस्ट देतो आहे महत्त्वाच्या गोष्टी। हे क्वेश्चन मी सांगत नाही की डायरेक्ट MPSC मध्ये येणार आहे, आपण टेस्ट कशासाठी देतो आहे, आपला प्रॉपर प्रॅक्टिस होते की नाही होते, तुम्हाला टाईम पुरतो का नाही पुरतो आयोगाच्या याच्यामध्ये पेपरमध्ये, त्याच्यासाठी आपण प्रॉपर पेपर पॅटर्न सेम असणं आवश्यक आहे। जर का मित्रांनो आपण 100 क्वेश्चन्स आहेत, 100 क्वेश्चन्ससाठी जर हे बबल्स मोठे असतील 100 OMR शीटमध्ये तर काय होते, ज्या ठिकाणी तुम्हाला 3 सेकंड लागणार बबल ब्लॅक करायला त्या ठिकाणी 5 सेकंड लागतील, आणि 2 सेकंड जे एक्स्ट्रा लागत आहेत 100 क्वेश्चन्समध्ये जवळपास तुमचे 200 सेकंड्स हे एक्स्ट्रा वाया जात आहेत, आणि 200 सेकंड म्हणजे मध्ये तुमचे 6 ते 7 क्वेश्चन 7 ते 8 क्वेश्चन तुमचे एक्स्ट्रा सॉल्व होऊ शकतात। आणि जर तशा OMR शीटवरती तुम्ही प्रॅक्टिस करताय याचा अर्थ तुम्हाला टाईम मॅनेजमेंटचा प्रॉपर एक्सपिरियन्स येत नाही आहे। तर तुम्ही मित्रांनो ह्या ठिकाणी ह्या अशा OMR शीटवरती आवश्यक आहे कलर, जो OMR शीटचा आहे, जी तुमची हे आहे GSM साईज आहे ती एक्झॅक्टली आयोगासारखी आहे, मुंबईवरनं इम्पोर्ट केलेल्या द्या मागवलेल्या त्या OMR शीट एक्झॅक्टली ज्या MPSC वापरत आहेत तशाच टाईपमधले तशाच कंपनीकडनं मागवलेल्या त्या OMR शीट त्या एक्झॅक्टली तुम्ही प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे। मित्रांनो लक्षात घ्या, कम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला एक सर्टन लेवलपर्यंत अभ्यास आवश्यक आहे, की खूप काही सायंटिस्ट लेवलपर्यंत तुम्हाला अभ्यासाची आवश्यकता नाही आहे, पण जेवढा अभ्यास झाला आहे त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन होते की नाही होते ते खूप महत्त्वाचं आहे, आणि ते तुम्ही एक्झॅक्ट पॅटर्नमधून होणं आवश्यक आहे। मित्रांनो लक्षात घ्या, आपण ज्या डेट ठेवल्या टेस्टच्या ही 15 आणि 21 तारखेला ठेवलेल्या आहेत, पण लक्षात घ्या मित्रांनो आम्ही सध्याच्या सिच्युएशन अशी आहे, आता औरंगाबादमध्ये राहतोय किंवा बाकी अमरावती बुलढाणा ह्या ठिकाणी तर बघितलं, नागपूर साईडला नाशिकला पण सध्या लॉकडाऊन सुरू होतं आहे, पुण्यामध्ये पण सध्या सिच्युएशन वर्स्ट आहे, तर ह्या कंडिशनमध्ये ठीक आहे आपण तरुण आहे आपल्याला होत काही होणार नाही आहे, कोरोना फ्रॉड आहे वगैरे ह्या गोष्टी सध्या बाजूला ठेवा, लक्षात घ्या स्प्रेड होतोय तरुण मुलांमध्ये पण स्प्रेड आहे कोरोनाचं, आणि अशा कंडिशनमध्ये आपली एक्झाम 15 दिवसावरती आहे, 10 दिवसावरती एक्झाम पोचली आहे, आणि आपण जर एखाद्या गर्दीच्या ठिकाण जातोय तर ती चुकीची गोष्ट आहे, आपण गर्दीचे ठिकाणं टाळायला हवे सध्या, आणि आम्ही जर तुम्हाला प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतोय की बाबा तुम्ही 100 मुलं या 200 मुलं या 400 मुलं या आमच्या इथे टेस्ट द्या, याचा अर्थ तो तुमच्या जीवासाठी रिस्क आहे, जीवासाठी नाही म्हटलं फक्त ताप सर्दी जरी झाली तुम्हाला तरीही तुमचे 3 किंवा 4 दिवस वेस्टेज जाणार आहेत, आणि ताप सर्दीमध्ये 3-4 दिवसामध्ये तुम्हाला माहिती आहे की अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे, आणि
चार दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला एक्झामच्या आधीच स्प्रेड झाला तुम्ही घरी जर करून ठीक आहे तुम्हाला एक्झॅक्टली वातावरण भेटेल. आमच्या इथे क्लासरूमला आले तुम्ही क्लासरूममध्ये क्लासरूम फील भेटेल तुम्हाला एक्झॅक्ट टेस्ट देण्याचा. परंतु त्या फील घेण्यासाठी तुम्हाला जर थोडंसं इन्फेक्शन होऊन जर तुमचे आणखी 4-5 दिवस वाया जात असतील तर काय काय फायदा. तर आम्ही असा प्लॅन ठेवलेला आहे की हे जे 16 सेंटर्स आहेत ह्यामध्ये पुणे आणि औरंगाबाद सेंटरवरती OMR सीट आणि पेपर ऑल टाईम अवेलेबल आहेत. तुम्ही कधीही यायचं 9 ते 7 टायमिंगमध्ये आणि तुम्ही तुमच्या टायमिंगनुसार पेपर घ्यायचा इथे क्लासरूममध्ये जायचा सेपरेटमध्ये एका आयसोलेटेड कोपऱ्यामध्ये आणि तिथे तुमचा पेपर द्यायचा टाईम लावून प्रॉपर तुम्ही तुमच्या पद्धतीने आणि नंतर निघून जायचं. जर जे बाहेर सेंटर आहेत ज्या मुलांना आणखी एवढंही नाही करायचं आहे तुम्ही स्वतः इथे क्लासवरती यायचं आहे OMR शीट घ्यायच्या क्वेश्चन पेपर घ्यायचे घरी जायचं आणि घरी जाऊन तुम्ही प्रॉपर 10 वाजताचा टायमिंग लावायचा. टेबल खुर्ची जो तुमचा अभ्यासाची पद्धत असेल त्या अभ्यासामध्ये तुम्ही लावायचा आणि 10 वाजता प्रॉपर टायमिंग लावून तुम्ही बरोबर 1.5 तासामध्ये तुमचा पेपर कंप्लीट करायचा आहे. आम्ही त्याची ॲन्सर की आणि जे एक्सप्लेनेशन असणार आहे ते टेलिग्रामवरती 15 तारखेला पहिल्या टेस्टचं आणि 21 तारखेला दुसऱ्या टेस्टचं ह्याचे एक्सप्लेनेशन आणि ॲन्सर की आम्ही टेलिग्रामला शेअर करू. तुम्ही तुमच्याच पद्धतीने तुमचे मार्क्स चेक करायचे आहे तुमचे कुठे कमी आहे कुठे जास्त आहे तुम्ही तुमचीच ॲन्सर करायचे आहे. आम्ही एक्सप्लेनेशन पण सुद्धा त्याच्यामध्ये देणार आहे. पुन्हा आम्ही रँक आधी डिस्प्ले करण्याचा प्लॅन होता परंतु आता टेस्ट सिरीजला लेट होते आहे. अशा कंडिशनमध्ये माझं सजेशन असं राहील की तुम्ही रँक चेक नको करायला. कारण की रँक चेक करून तुम्ही डिमोटिवेट व्हायचं आहे किंवा तुम्हाला फ्रस्ट्रेशन येईल अशा गोष्टी करायच्या नाही. फक्त आता आपण स्वतःच ॲनालिसिस करायची की आपण स्वतः कुठे कमी पडतोय आणि स्वतःमध्येच जे रँक वगैरे आहेत ना ह्या थोड्याशा एक्झामच्या 15 दिवस आधी 20 दिवस आधी चेक केलेलं कधी पण चांगला आहे. कारण की आपल्याला तिथून इम्प्रूव्हमेंटसाठी टाईम राहतो. आता जर तुम्ही 7 दिवस आधी जर टेस्ट देत असाल तर तशा ठिकाणी रँक चेक करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण जो काही तुमचा अभ्यास झालेला आहे त्या अभ्यासाचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्लॅन ठेवा आणि फायनल एक्झाममध्ये प्रॉपर जे तुमचा कॉन्फिडन्स लेवल आहे तो कॉन्फिडन्स लेवल घेऊन जा तुम्ही. तर मित्रांनो ज्या ह्यामध्ये तुम्हाला जे काही कुरिअर फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे. काही मुलं यवतमाळला आहेत काही समजा दुसऱ्या ठिकाणी आहेत धुळेसारख्या ठिकाणी नंदुरबारसारख्या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत त्यांना कुरिअरने मागवायचे तर आम्ही DTDC कुरिअरने तहसील आणि डिस्ट्रिक्ट प्लेसवरती DTDC कुरिअर आहे जेणेकरून ते 3-4 दिवसामध्ये तुमच्या घरापर्यंत कुरिअर मिळून जाईल. त्याचे कुरिअर चार्जेस 49 रुपीज आहेत आणि 49 रुपीजचे जवळपास 99 रुपीजमध्ये तुम्हाला घरपोच तुम्हाला ह्या 2 टेस्ट भेटून जातील. मित्रांनो ह्यामध्ये तुम्ही बघितलं आहे प्रिंटिंग चार्जेस आणि OMR शीटचे चार्जेस फक्त इन्क्लूड आहेत. ह्यामध्ये एक्स्ट्रा काही एक उद्देश नाही याच्यामध्ये. तर सगळ्या मुलांनी ह्या गोष्टीचा फायदा घ्या मित्रांनो. आणि तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर लक्षात घ्या मित्रांनो हे जे 15 तारखेला टेस्ट असल्यामुळे तुम्हाला 13 तारखेपर्यंतच रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. कारण की आम्ही 13 तारखेला इथून कुरिअर पाठवू सगळ्या ठिकाणी जे असतील ते आणि नंतर तुम्हाला ह्याच्यासाठी तुम्हाला अवेलेबल राहणार नाही. तर 13 पर्यंत ज्या मुलांना रजिस्ट्रेशन करायचं त्यांनी 13 पर्यंतच रजिस्ट्रेशन करा. ठीक आहे मित्रांनो थँक्यू ऑल द बेस्ट.